मारेगांव तहसील के किसान खेती मजदूर और बेरोजगार युवकों की समस्या की ओर शासन का ध्यान आकर्षित करने के लिए कांग्रेस पक्ष ने आयोजित की न्याय यात्रा वनुजा देवी से प्रारंभ हुई। ये यात्रा 20 अगस्त तक शुरू रहेगी। एक नजर इस खबर पर। मारेगांव तहसील के किसान खेती मजदूर और बेरोजगार युवकों की समस्या की ओर शासन का ध्यान आकर्षित करने के लिए कांग्रेस पक्ष ने आयोजित की शेतकरी न्याय यात्रा वनुजा देवी से प्रारंभ हुई। यह यात्रा वणी विधानसभा मतदार संघ में विविध गांव में पहुंचेगी और 20 अगस्त तक शुरू रहेगी। इस यात्रा के शुभारंभ समारोह में पूर्व विधायक वामनराव कासावार, पूर्व कृषि उत्पन्न बाजार समिति के सभापति नरेंद्र ठाकरे, संजय खाड़े, जिला मध्यवर्ती बैंक के संचालक टीकाराम कोंगरे आदि मान्यवर उपस्थित थे। कांग्रेस के झरी तालुका अध्यक्ष और यात्रा के आयोजक आशीष खुलसंगे ने यात्रा का कदम उठाया है, जिसमें किसानों को 100% कर्ज माफी, खेती माल के उत्पादन खर्च पर आधारित भाव, कृषि उपयोगी खेती हथियार पर GST रद्द करना, 60 वर्ष के किसानों को 1000 रुपए पेंशन, जात निहाय जनगणना, किसानों को 24 घंटे बिजली आपूर्ति, वन्य प्राणियों के आतंक से संरक्षण के लिए 100% अनुदान पर आदि मांगों का समावेश है। काँग्रेस या वणी विधानसभेत मजबूत आहे आणि येणाऱ्या विधानसभेला काँग्रेससाठी जी सुटली पाहिजे यासाठी आपण सर्व ताकदीने सगळ्यांनी एकत्र येऊन या यात्रेला मोठं करायचं आहे। आणि या यात्रेला माननीय कासवर साहेब प्रतिवादी पण येणार आहे, कारण आता अधिवेशन असल्यामुळे ते 2-3 दिवस येऊ शकणार नाही, पण पुढे त्या सुद्धा इथे भेट देणार आहे। जिल्ह्याचे नेते पण या आपल्या या यात्रेला भेट देणार आहे आणि असंख्य असे महिला बचत गटांच्या पण महिलांचे फोन आले, काही सामाजिक संघटना आहेत त्यांचे फोन आले की आम्ही सुद्धा जिथे तिथे आम्हाला जमेल तिथे या संस्थेत या यात्रेमध्ये सामील होऊ, आपण सर्वांनी एकत्र येऊन ताकदीने यात्रा सक्सेस करायची आहे, जेणेकरून आपले वणी विधानसभेमध्ये जे जिल्ह्यामध्ये जे वातावरण चालू आहे की माझी सीट हे आपण इथे कोणी उमेदवार घोषित करण्यासाठी ही यात्रा नाही आहे, ती काँग्रेस मजबूत आहे आणि मजबूत राहिली पाहिजे हे दाखवण्यासाठी ही यात्रा आहे। त्याच्यामुळे सर्वांनी यात्रेमध्ये पक्ष आपला मजबूत राहिला पाहिजे आणि ताकदीने यात्रेत सहभागी व्हायचं आहे, कुठे हेवादेवे ठेवू नका, कारण ही यात्रा ही काँग्रेसची आहे आणि काँग्रेस आज राहुलजी गांधीच्या नेतृत्वात पाहतोय तुम्ही आपण तिथे अधिवेशन चालू आहे, जेव्हा राहुल गांधी भाषणाला उभे होतात तर मोदीजी उठून चालले जातात। या स्वातंत्र्याचं या लोकशाहीचं आपण सर्वांनी रक्षण केलं पाहिजे, आजची ही गरज आहे आणि आमच्या सर्वांच्या आपल्या अभिनंदी आहे। या ठिकाणी प्रफुल्लजी भोयर ज्यांची निवड MPSCच्या माध्यमातून फौजदार म्हणून झाली, PSI म्हणून MPSCच्या माध्यमातून PSI म्हणून झाली, त्यांनाही भविष्यासाठी भावी काळासाठी शुभेच्छा। या ठिकाणी आमच्या कलावतीताही उपस्थित आहेत, ज्यांची आमचे सर्वोच्च नेते राहुलजींनी प्रत्यक्ष भेट घेतली, सहकार्याची भूमिका वाटवली आणि ज्यांची चर्चा पार्लमेंटमध्ये नेहमी घडत असते अशा आमच्या ताई कलावतीताई बांदूरकर आणि ज्यांनी आता प्रवेश केला आहे ते आमचे बेंदरजी अशोकराव आणि त्यांचंही पक्षामध्ये स्वागत आहे आणि त्यांच्या प्रवेशामुळे निश्चितपणे मारेगाव तालुक्यातील काँग्रेस। इस यात्रा की सफलता के लिए काँग्रेस के मारेगाव तालुका अध्यक्ष मारुती गौरकार, कृषि उत्पन्न बाजार समिति अध्यक्ष गौरी खुराना, वणी तालुका अध्यक्ष घनश्याम पावड़े, प्रभारी शहर अध्यक्ष अशोक पांडे आदि पदाधिकारी प्रयास कर रहे हैं। CTV के लिए प्रतिनिधि दिलदार शेख की रिपोर्ट।